मला सांगायला अहो बाबा मी सुद्धा तुमच्यातला शिव भक्त आहे, मी शिव भक्त तुमच्यासारखा सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या विचारगडने रक्षण केलं, या शिवाजी महाराजांनी या ज्या विशाळगडांनी ज्या शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, ज्या विशाळगडांनी ही स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या या विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज, बाजाराम महाराज, संभाजी महाराज, ताराबाई राणीसाहेब यांचं वास्तव्य होतं, आपली राजधानी रायगड, राजगड, जिंजी आणि आपली विशाळगड आपली राजधानी आणि इथं एवढं अतिक्रमण झालं आम्हाला लाज वाटत होती सांगायला, हे आमचं विशाळगड विशाल आहे, हा गड विशाल, पण आज तुमच्या ताकदीमुळं नाही ना डोळ्यात पाणी तुमच्या ताकदीमुळं आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला, आता निर्णय हा आहे. परत एकदा सांगतो, उद्यापासून विशाळगडचं सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार, अतिक्रमण ते काढणार, आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजी राजे सर्व शिवभक्तांची गाठ आहे. माझ्या तोंडातून सांगितलं, मला सांगायला अहो बाबा मी सुद्धा तुमच्यातला शिव भक्त आहे, मी शिव भक्त आहे तुमच्यासारखा सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या विशाळगडने रक्षण केलं, या शिवाजी महाराजांनी या ज्या विशाळगडांनी ज्या शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, ज्या विशाळगडांनी ही स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या या विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज, बाजाराम महाराज, संभाजी महाराज, ताराबाई राणीसाहेब यांचं वास्तव्य होतं, आपली राजधानी रायगड, राजगड, जिंजी आणि आपली विशाळगड आपली राजधानी आणि इथं एवढं अतिक्रमण झालं आम्हाला लाज वाटत होती सांगायला, हे आमचं विशाळगड विशाल आहे, हा गड विशाल, पण आज तुमच्या ताकदीमुळं नाही ना डोळ्यात पाणी तुमच्या ताकदीमुळं आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला, आता निर्णय हा आहे. परत एकदा सांगतो, उद्यापासून विशाळगडचं सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार, अतिक्रमण ते काढणार, आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजी राजे सर्व शिवभक्तांची गाठ आहे.